शेवटचा प्रश्न विचारतो गायकवाडचा, भाजप राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस सगळे जे मोर्चे करतात हे सगळे ढोंग आहे का? आता ढोंग म्हणल्यापेक्षा आपण आता कसं आहे माहिती का, आता शहरामध्ये या दोन महिन्यापासून जे पाणी पुरवठ्यामुळं नागरिकांनी वारंवार त्यांच्याकडे जाऊन ज्या काही मागण्या केल्या त्याच्यामुळं लोक रस्त्यावर यायला लागले. लोक रस्त्यावर आले म्हणून हे रस्त्यावर आले का? फक्त याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे साहेब का, या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात तो मराठवाड्याचा पाणी प्रश्न असेल शहरातला का, सातत्यानं आमची मागणी राहिलेली आहे पाणी पुरवठ्याच्या संदर्भात. त्याच्यामुळं आमच्यासाठी हा जो विषय आहे तर हा काही नवीन नाही आहे, आम्ही सातत्यानं मांडत आहोत. आम्ही 4 महिन्यापूर्वी पाणी परिषद घेतली, याची दखलही सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतोय उद्याच्या मोर्चासाठी, त्यातला हा एक भाग आहे. कोणता? ही पत्रकार परिषद. उद्या मोर्चा आहे, आज पत्रकार परिषद? नाही, ही पत्रकार परिषद जी घेतोय आम्ही, आम्हाला त्यांचा मोर्चा असो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. ते आता सातत्यानं आता त्यांचं दोघांची काय भांडणं असतील त्याच्याशी, आम्हाला औरंगाबाद शहराचा विचार करून आम्ही पत्रकार परिषद घेतोय. परवानग्या नसताना वर्क ऑर्डर झालीच कशी हा एक प्रश्न पडतोय आपल्याला. 250 MLD पाण्याच्या संदर्भात 250 MLD पाणी मिळेल अशी अपेक्षा होती, वर्क ऑर्डर झाल्या, काम चालू झालं, पण जे काही 28-30 कोटी रुपये आपण त्याच्यात गुंतवले ते नुकसान झालं ना. चौकशी नाही, याच्यामध्ये जे जबाबदार म्हणजे जे अधिकाऱ्याने जे प्रस्तावित केली होती, अधिकाऱ्याने प्रस्तावित केली, याच्यामध्ये जे येतील त्याची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. प्रस्तावित करणाऱ्या अधिकाऱ्यांची करणाऱ्या नगरसेवकांची मंजूर नगरसेवकाची नाही, त्याच्यात भ्रष्टाचार काय झाला त्याच्यामध्ये? नगरसेवकांकडून काय भ्रष्टाचार नाही? ऐका ना, आता बघा याच्यामध्ये काय झालं, अजून याच्यामध्ये तुम्हाला 1680 कोटी मध्ये पण सांगतो याच्यात काय केलं का. ठराव घेतला, ठराव नगरसेवकानं महापौरानं जरी घेतलेला असेल, परंतु जे टेंडर प्रोसेस झाल्या, जे काही आता बघा आपण जायकवाडी प्रकल्पापासून जे काही जलवाहिनीचं काम केलं, 200 ची लाईन त्या ठिकाणी टाकली आणि आता 2500 ची याच्यात प्रस्तावित केली, म्हणजे ते नुकसान नाही का आपलं? तर हे नुकसान ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यानं ज्यावेळेस हे प्रस्तावित करायचं होतं त्याने 200 तर कंटिन्यू करायला पाहिजे होतं. 3.5 किलोमीटरची जी जलवाहिनी टाकलेली आपण, ती जलवाहिनी उकडून आपल्याला 2500 ची टाकणे, म्हणजे आपण 28-30 कोटी रुपये जो खर्च झाला याला जबाबदार अधिकारी म्हणून जा, अधिकाऱ्यावर हे कारवाई प्रस्तावित झाली पाहिजे. बाईकच्या संदर्भाने अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ना समांतर चूक केली, हे चूक झाली समांतर, त्या प्रकरणात आम्ही राज्यपालांना पत्र देणार आहोत. हो, मग त्या प्रकरणात पदाधिकाऱ्यांची चौकशी व्हायला नको. पदाधिकाऱ्यांना काय ठराव मंजूर व्हावी कशासाठी अधिकाऱ्यांनी समोर आणला आणि सही केली किंवा जबरदस्तीने करून घेतली? आता एक मला मुद्दा सांगायचा आहे की जसा प्रस्तावित केलं त्यांनी तर बाबा त्यांनी शहराच्या दृष्टीनं पदाधिकारी जसं तुम्ही विरोध केला तसं बाकीच्यांनी केला नाही ना, 114 जणांनी नाही केला, तुम्ही केला एकट्याने असं म्हणले ना तुम्ही थोडा. हो बरोबर आहे, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे ना. 114 जण होऊ द्या ना, काय होणार आहे चौकशी होऊ द्या, त्याच्यात काय पदाधिकाऱ्यांची होऊ द्या चौकशी, त्याच्यात काय होणार नाही. त्यांचं काय होणार त्याच्यामध्ये? अगं सगळ्यात महत्वाचा ऐका ना, आपणास विनंती आहे का, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जलवाहिनीची 200 ची लाईन टाकली, 200 ची लाईन टाकली, 3.5 किलोमीटरवर जो झालेला खर्च आहे तो कोणाकडून भरून घेणार? आता यांनी प्रस्तावित करताना 2500 ची प्रस्तावित करतात, म्हणजे आता ज्यावेळेस जलवाहिनीचं हे 1680 कोटीमध्ये जे काम होणार आहे सुरू, त्यावेळेस ती जलवाहिनी उघडून टाकावं लागेल, त्याच्यावर 28-30 रुपये खर्च झाला. 28-30 साल चे नगरसेवक आहे, लास्ट टर्म में जो है आपके 2 नगरसेवक थे, हमेशा से ही आपने शिवसेना और भाजपा का साथ दिया है महानगर पालिका में, और आप शिवसेना और भाजपा को पाप का भागीदार बता रहे हैं पानी की समस्या को लेकर.
क्या इसमें आप पापी नहीं है फिर? नहीं, हम विकास के मुद्दे पे उनको सपोर्ट किए थे कि भाई औरंगाबाद सिटी का विकास होना चाहिए, पानी पुरवठा सब लोगों को मिलना चाहिए, इसलिए विकास के मुद्दे पे हमें विकास के बाजू से हम साथ दिए हुए, इसलिए इसका पाप हमारा होने का संबंध ही आता नहीं। यमआईएम को भी आपने जिम्मेदार ठहराया है इसमें पानी के लिए? बरोबर है, यमआईएम को भी हमने जवाबदार ठहराया है। यमआईएम ये औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन में एक बड़ी पार्टी बोल के उभर के आई थी, यमआईएम यूनिटी पार्टी बोल के, और उन्होंने जो कुछ जो सत्ताधारी लोगों ने गलती करे वो गलती का उन्होंने अगर सही ढंग से अगर उन्होंने विरोध करते थे तो इसका आउटपुट अलग से निकलता था, लेकिन वो कम पड़ गया ऐसा मेरा कहना है। वो अगर लड़ते और गंभीरता से लेते तो समस्या हल हो जाती है। सरकार उसका विरोधी पार्टी ने अगर अच्छी तरह से माननी की तो उसका सरकार आउटपुट निकालती है, उसका ख्याल देती है सरकार। थोड़ा बहुजन विकास आघाड़ी की तरफ से औरंगाबाद शहर की जो पानी पुरवठा योजना है उसके बारे में ये प्रेस कॉन्फ्रेंस हमने बुलाई है। हमारा कहना ऐसा है कि ये औरंगाबाद सिटी के बाजू में जो परदरी जो धरन है उसमें DIMIC का पानी छोड़ना चाहिए, और उसमें से और सातारा देवळाई ये जो परिसर है इसमें पानी पुरवठा होना चाहिए, और औरंगाबाद सिटी के आजूबाजू में जो लघु प्रकल्प है छोटे प्रकल्प उसमें सुकना टेंबापुरी लौकी ये जो ऐसे जो धरन है वो धरन में से पानी पुरवठा करने के लिए एक योजना गवर्नमेंट ने बनानी चाहिए, ऐसी ये पत्रकार परिषद में अपनी मांग है। दूसरा कि जो 1 जून से जो हम जल जागृति करने का जो हमारे पार्टी की तरफ से कर रहे हैं वो उसकी शुरुआत जो है हम क्रांति चौक से करने वाले हैं, और उसमें जो कोई पानी का अपव्यवहार नहीं होना चाहिए, उसके बाद में जो औरंगाबाद सिटी में जो कुछ बावड़ियाँ खुदी हुई है जो पुरानी बावड़े हैं उसमें से अच्छा स्वच्छ पानी मिलने के हिसाब से माननीय आयुक्तों को हम निवेदन देने वाले हैं।